आपल्याला पनीर ची भाजी रेसिपी दाखवते। 200 ग्राम पनीर आणलेलं आहे। मैत्री म्हणजे अतूट बंधन आणि विश्वास। मैत्री म्हणजे मनापासून जपलेले नाते खास। माझ्या सगळ्या गोड मावशींना, ताईंना आणि दादांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल माय स्वीट फॅमिली। ए कोण आलं ग? ए टिक्कू बाळ आलं। ए सई कोण आलं? सईला किती खुशी झाली। त्याला हॅपी फ्रेंडशिप डे म्हण सई। म्हण हॅपी फ्रेंडशिप डे डुग्गू बाळा म्हण त्याला। हॅपी फ्रेंडशिप डे नम्रता। फ्रेंडशिप डे आमच्या मैत्रीला 10-12 वर्ष झाले असेल ना? झाले असेल ना? पहिले जास्त 20 वर्ष झाले। 20 तर आज फ्रेंडशिप डे आहे। तर ती मी मम्मीकडे आहे ना, ती पाटाडी रोडला राहती। तर ती मिस्टरांना तिच्या बाळाला घेऊन आली माझ्या मला भेटायला। तर आम्ही बर्थडेच्या दिवशी पण भेटलो आणि आज पुन्हा भेटलो। तर असे लवकर भेट होत नाही पण काय म्हणतात नशीब काहीतरी। आज परत फ्रेंडशिप डेच्या दिवशी आली ती। काय नाही बाळा, बाळ रडू राहिलं। सई सांगायला आली आहे तिचं बाळ रडू राहिलं। तर तुम्हाला पण ना आमच्या दोघीं पडू नये ना। हॅपी फ्रेंडशिप डे। गरज बोल हॅपी फ्रेंडशिप डे। आज फ्रेंडशिप डे तर मला भेटायला नम्रता आली आहे। डुग्गूला घेऊन आली आज। आमच्या डुग्गू बाळ तुम्हाला कसं वाटलं? बोलू बोलू ना डुग्गू। आफ्टर लॉंग टाइम आमचा व्हिडिओ कॉल आलेला आहे फ्रेंडशिप डेच्या दिवशी। ही पोरगी भेटत असती या दोघी आफ्टर लॉंग टाइम वरच्या। तर आज खूप दिवसानंतर आहे ना आमचा ग्रुप व्हिडिओ कॉल आला। तर सगळ्या फ्रेंड्स आहे ना आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलत होतो, तरी पण आहे ना याच्यामध्ये ना एक जण दोन जणी नाही आहे। तर आज आम्ही ना चौघी जणी होतो। तर खूप छान वाटलं आज फ्रेंडशिप डेच्या दिवशी ना आम्ही सगळे एकत्र येऊन बोललो। तर तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्सला मिस करत असाल ना। एका ताईंची कमेंट आली होती का, तू जोपर्यंत माहिती आहेस ना तोपर्यंत आहे ना तुझ्या मम्मीची रेसिपी दाखव। तर आज मम्मी मस्त आहे ना पनीरची भाजी करणार आहे ना। तर त्यासाठी ना टॅमॅटो नाही आहे घरामध्ये। तर आता सौरभ आणि मी ना चाललो आहे घेण्यासाठी। आज रविवारचा बाजार होता। आज पण आहे ना सारखी पाऊस चालू होती, भुरभुर होती, त्यामुळे मम्मी आज काही भाजीपाला घ्यायला गेली नाही। आता सौरभसोबत मी जाती आणि घेऊन येती। सईला झोपू राहिले, येते मी घेऊन। मम्मी स्वयंपाकाला पण लागली आहे, मस्त कणिक मळून ठेवले आणि ते भात टाकलंय ग। आम्ही बाजारातून आहे ना फक्त मी टॅमॅटो आणि पनीर घेतलंय। बाजार काही करत बसली नाही, खूप चिकचिक होती। तर टॅमॅटो 4 पावशांमध्ये बसले आणि किती रुपये, 40 रुपये पावशे सांगितले। तर 35-35 रुपयांनी दिले आम्हाला। आणि हे आम्ही ना पनीर वापरतो, ह्याची ह्या राजहंसची पनीरची भाजी ना खूप, हे पनीर सॉफ्ट असतं, खूप छान होते। आम्ही ना भाजीसाठी हेच यूज करतो, तुम्ही पण करून बघा ताई, मस्त भाजी होईल। आणि आज तुम्हाला मी माझ्या तर आज मी तुम्हाला आहे ना माझी मम्मी कशी पनीरची भाजी करणार आहे ना सगळी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे मी।
पनीर है ना मग मी तुम्हाला आता त्या पनीरची भाजीची रेसिपी दाखवते। तर 200 ग्राम पनीर आणलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी दोन उभे कांदे चिरलेले, दोन उभे टॅमॅटो चिरलेले आणि दोन तीन पाकळ्या लसणाचे घातलेले आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, थोडंसं आलं ते मी सगळं एकत्र फ्राय करून घेतलेलं आहे। तर बघा असं फ्राय करून घेतलंय आणि ते आहे ना लई असं सफेद असताना नाही काढायचं, त्याला थोडासा गुलाबी कलर येऊन द्यायचा म्हणजे भाजीला पण आहे ना छान कलर सुटतो। आणि भाजी करताना पनीर थोडं किसूनच वापरायचं म्हणजे भाजीला पण टेस्ट खूप सुंदर येते आणि भाजी पण खूप छान लागते। आपण तो मसाला भाजून घेतलेला होता ना तर त्याचे तोरांतर मी दळून घेतला आणि दळून घेतल्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यात मसाला तो दळलेला मसाला टाकून दिला आणि तेल सुटवस तो चांगला फ्राय करणार आहे। मला तुम्हाला मी दाखवलं तर परतलेला मसाला आता तो ना तेल टाकून तो परतून घेऊ राहिले तेल सुटवस तो त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यात आहे ना एक चमचा तरी चार तरीचा मसाला टाकला आहे आणि एक चमचा घरचं लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता हा पनीरचा मसाला आणलेला आहे मी काय 10 रुपयाची तर पुढे पण मग मी तो आता पूर्ण टाकून देणार आहे 200 ग्राम पनीरला तेवढा मसाला पाहिजेच असतो। आणि आता पूर्ण ते तेल सुट असतो चांगलं परतून घेणार आहे। माझ्या दीदी बोलले का मम्मी तुझ्या कढईमुळं मला कमेंट आली होती का तुझ्या मम्मीची कढई बदल, हो मी कढई बदलली आहे, मी कढई घेतलेली आहे पिताळाची कढई घेतलेली आहे पण ती कलई करायची राहिलेली आहे नंतर मी तीच वापरणार आहे लवकर कलई करून आले। मग तुला त्या कढईला लई कमेंट केलं मम्मी खूप छान आहे असं इग्नोर माझ्या मम्मीची कढई भाजी पण मस्त होणार आहे। तो पनीर आणि तो किस किस लेला होता तो मी त्या याच्यात टाकून दिला आता सर्व आणि तो हलवून घेणार आहे। मम्मी भाजी थोडीशी कस्तुरी मेथी टाकणार आहे त्याच्यात भाजी मस्त रेडी झाली आहे आता ती बारीक आहे ना गॅसवर थोडी वेट होऊ देते आणि मग आम्ही सगळे जेवण करतो। आणि तुम्हाला कशी वाटली माझ्या मम्मीची पनीरची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ह Thank you.
सौरभ दादाची फेवरेट पनीर भाजी झाली आज. आता सौरभ दादा मस्त पोटभर जेवशील. मॅच बघू नको, जेवण करून घे. आता काय तुझी आवडती पनीरची भाजी? काय लागते बाळा तुला? जाम लावून खायचा का? असं लावून दे. दिशा ते हुई तर असं नाही खाती बाळा, असं नाही खाती. रोल नाही करायचं का तुला? आणि सई जाम पोळी खाती ना, असं ओपन करू नको, नाही फटके देईल सई मी तुला. आता आम्ही जेवण करायला बसलोय, तोंडाला खूप पाणी सुटलंय भाजी बघून. सौरभला विचारते हा मी तुम्हाला, सौरभ भाजी कशी झाली? तुला पहिले ताट केलेले मम्मीने, खाऊन सांग मला कशी झाली. छान झाली, एकदम मस्त आहे का? आता मी पण खाते. तू जाम खाती? जाम खरच एकदम मस्त झाली मम्मी, छान झाली का? एकदम भारी, छान नाही भारी, हॉटेलच्या पेक्षा भारी. हॉटेलच नाव आहे गरजच भाजे तेच ते तुझ्या हातची. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना